आरोप प्रत्यारोप केला जात आहे. काही असे सुद्धा आरोप होत आहेत की शिवसेना ही कुठेतरी फोडलेली आहे, तर त्या ठिकाणी दोन दोन पक्षाचे नाव समोर येत आहेत. काय प्रकारे सांगाल? मुळामध्ये मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून हे सगळं प्रकरण सुरू आहे. हे सगळं महाराष्ट्र ही सगळी गोष्ट बघतोय. परंतु कालच्याच वृत्तपत्रामधली एक बातमी होती की गेल्या 3 महिन्यामध्ये 142 शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेल्या आहे. जर 142 शेतकरी आत्महत्या करताय, मंदीची चाहूल लागलेली आहे. आज अमेरिकेमध्ये मंदी आहे, आज US म्हणजे रशियाचं जे वॉर चालू आहे तिथंही मंदी आहे. मंदी आपल्या दारामध्ये आहे. आपल्याकडे ऑलरेडी तरुणांचे प्रश्न आहेत, त्यांच्याकडे नोकऱ्या नाही आहेत, आपल्याकडे आत्महत्या मोठ्या प्रमाणाने. हे सगळे महत्त्वाचे विषय असताना आपण किती दिवस या राजकारणामध्ये फिरायचे याचा देखील विचार आता केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, या राजकारणाला महाराष्ट्रातली जनता अत्यंत वैतागलेली आहे. दररोज आरोप करायचे, दररोज हे करायचे, याला जनता वैतागलेली. आरोप तुमचे चालू आहेत, परंतु जनता ह्याला वैतागलेली आहे. ह्या जनतेचा कल स्पष्टपणे राजसाहेबांच्या बाजूने येईल हा अपेक्षा आम्हाला आहे. कारण की आम्ही आमच्या विचारातून कुठल्याही प्रकारची फारकत घेतलेली नाही आहे. आमचा विचार स्ट्रेट आहे. आणि कालच राजसाहेबांनी घोषणा केलेली आहे की आम्ही येणारी प्रत्येक निवडणूक लढवणार आणि स्वबळावर लढवणार आहे. त्याच्यामुळे आमची तयारी त्या पद्धतीने सुरू आहे.